नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुतस्स। उपस्थित सर्वशील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमोबुद्धाय आणि सविनय जय भीम। कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण तीन रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने शारदा रामटेके मॅम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे। साधु साधु सा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो भगवतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयं ते बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं ते धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं ते संघं शरणं गच्छामि, तृतीयं ते शरणं गच्छामि, तृतीयं ते धम्मं गच्छामि, तृतीयं ते संघं शरणं गच्छामि। सा साधु साधु साधु। धन्यवाद मॅम। आज आपल्या धम्मपद अठकथेचे प्रमुख वक्त्या आणि मार्गदर्शिका आहेत आदरणीय विद्या पंडित मॅडम। आणि मॅम सर्वांच्या परिचयाच्या आहेतच, पण मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते। मॅम ह्या नेट क्वालिफाईड आहेत। त्यांनी MA इन पाली इन एप्रिल 2000 त्यांनी कम्प्लीट केले। तसेच डिप्लोमा इन बुद्धी स्टडीज अँड विपश्यना मार्च 2008 मध्ये मॅमने कम्प्लीट केले। डिप्लोमा इन पाली 2006 मध्ये। पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बाबासाहेब आंबेडकर थॉट्स इन एप्रिल 2009। आणि सध्या मॅम असिस्टंट प्रोफेसर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मध्ये ऑक्टोबर 2009 पासून कार्यरत आहेत। मॅमचे काही पेपर्स पण प्रेझेंट झालेले आहेत आणि त्यामध्ये पंच ओरंभी ओरंभगियानी संयोजनानी ऍट औरंगाबाद इन 8th Annual कॉन्फरन्स ऑफ इंडियन सोसायटी ऑफ बुद्धिस्ट सेंटर इथे मॅमने पेपर सादर केले। तसेच रिसर्च मेथडॉलॉजी इन कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी संस्कृत पाली आर्ट अँड आर्किटेक्चर हेल्ड ऍट गुरु नानक खालसा कॉलेज इन सप्टेंबर 2008। तसेच मॅम जातक कथा आणि पारमिता हेल्ड ऍट सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई हेही मॅमचे पेपर सादर झालेले आहेत। आणि असेच बरेचसे मॅमचे पेपर सादर झालेले आहेत। तेव्हा खूप वेळ न घेता अशा या उच्च विद्याविभूषित वक्त्या आणि मार्गदर्शिका पुन्हा एकदा आपल्याला लाभलेल्या आहेत। तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्ध वाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते। विद्या मॅम। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। हे जे धम्मपद आहे हे बुद्धांनी कुठे सांगितलं ते आपण बघूया। तर पहिली गाथा आहे, ती गाथा अशी आहे, हनन्ति भोगा दुम्मेधं नो च पार गवेसिनु। भोग तन्हाय दुम्मेधो हन्ति अय्येव अत्तणं। तर ही आपली पहिली गाथा आहे 355 नंबरची। आता ही गाथा बुद्धांनी कधी सांगितली, कुठे सांगितली, कोणाला उद्देशून सांगितली,
का सांगितली हे सर्व आपण या धम्मपदाची जी अट्ठकथा आहे त्या अट्ठकथेमध्ये आपण पाहू। तर त्या अट्ठकथेचे नाव आहे अपुत्तक सेठी वत्थू। आता या धम्मपद अट्ठकथेची सुरुवात कशाने होते, हनंती भोगा ती इमं धम्मदेशन सत्था जेतवने विहरंतो अपुत्तक सेठी नाम आरंभ कथेसी। तर ह्या ओळींवरून आपल्याला काय दिसतं की ही धम्मोपदेश ही धम्मची देशना आहे ना, ही बुद्धांनी जेतवनामध्ये राहत असताना कोणाला उद्देशली तर अपुत्तक सेठी एका श्रेष्ठीला सांगितलेली आहे। आणि तो श्रेष्ठी हे त्याचं काही नाव नाहीये अपुत्तक, त्याला अपुत्तक का म्हटले कारण त्याला पुत्र नव्हता, अपुत्तक पुत्र नसलेला श्रेष्ठी याला उद्देशून बुद्धांनी ही धम्मदेशना दिलेली आहे। आता काय कारण हो घडतं की बुद्धांनी त्याला ही देशना दिली, तर त्याची ही पुढे स्टोरी आलेली आहे। तर त्यात असं म्हटलेलं आहे तस कीर काल किरियं सुतवा राजा पसे नदी कोसलो अपुत्तकं सापत्तेय कस पापुनाती ती पुच्छित्वा। आता हा जो अपुत्तक सेट्टी आहे ना, हा काल किरियं काय झाला होता, मृत्यू पावला। आणि मृत्यू पावल्यानंतर राजाला राजा पसेनदी कोसलो, कोसलचा राजा पसेनदी आहे, तर ह्या पसेनदीत राजाला त्याची मृत्यूची बातमी कळते। आणि हा श्रेष्ठी होता, पुत्तक सेठी होता, तर ह्या श्रेष्ठीजवळ खूप धन होत। मग आता राजा त्याच्या दरबारामध्ये विचारतो की अपुत्तक सापत्तेय कस पापुनाती, ज्याला पुत्र नाही अशा व्यक्तीची जी प्रॉपर्टी आहे, जी मालमत्ता आहे, ती कोणाला मिळते, कारण तो तर आता मेला आणि त्याला मुलगा पण नाही की नंतर तो त्याची सर्व प्रॉपर्टी सांभाळेल, मग अशा व्यक्तीची प्रॉपर्टी कोण सांभाळेल। तर राजाला उत्तर मिळतं की रय्यो ती सुतवा, की ही जी सर्व धनसंपदा आहे ती सर्व कोणाकडे जाते, राजाकडे जाते। आणि म्हणून मग राजा काय करतो, सत्त ही दिवसे ही तस गेहतो धनंग राजकुलं अभिहरा पेत्वा सत्तू संतिकं उपसंकमित्वा। मग राजाला जेव्हा कळत की बाबा ज्याला मूत्र ज्याला पुत्र नसतो त्याची सगळी प्रॉपर्टी ही नंतर राजाची होते, म्हणून राजा काय करतो 7 दिवसाच्या आत त्याच्या घरातली जी सगळी मालमत्ता आहे सर्वी प्रॉपर्टी आहे तो आपल्या राजघराण्यामध्ये घेऊन येतो। आणि आणल्यानंतर सत्तू संतिकं उपसंकमती, तो कुठे जातो, बुद्धांकडे जातो। मग बुद्ध त्याला बघितल्यावर बोलतात हंद कुतो नुत्वं महाराज आगच्छसी दिवा दिवसा। आता बुद्ध कारण त्याने ते प्रॉपर्टी आणण्यामध्ये ना त्याची सकाळची वेळ ना सर्वी निघून गेलेली असते, आणि म्हणून बुद्ध त्याला विचारतात की अरे महाराज, अहो महाराज, तुम्ही एवढ्या भर दुपारी का आलात, कारण सकाळचा त्याला सगळा वेळ ती प्रॉपर्टी आणण्यामध्ये जातो आणि मग त्याला बुद्धांच्या दर्शनामध्ये दर्शनाकडे येण्यामध्ये ना खूप दुपार होते, आणि म्हणून बुद्ध त्याला विचारतात की एवढा भर दिवसा तू का आलास इथे। तर मग पसंतीत राजा आहे ना बुद्धांना ही जी सर्व झालेली घटना आहे ते सांगतायत। तर राजा पसंतीत बुद्धांना काय सांगतायत, इदा भंते सावथिय सेठी गहपती कालकतो। बुद्धांना सांगतायत की सावसी मध्ये ना एक जो श्रेष्ठी गृहस्थ आहे तो कालकतो, तो मृत्यू पावलेला आहे। तमंग अपुत्तकं सापत्तेय राज अंतेपुर अभिहरित्वा आगच्छामी। आणि तो जो निपुत्र होता त्याची सर्व संपत्ती ही राजनगरामध्ये आणल्यानंतर मी तुमच्याकडे आलेलो आहे। असं बुद्ध असं पसंतीत राजाने बुद्धांना सांगितलं। सब्बं सुत्ते आगत नयमेव वेदितब्ब। आणि हे जी सगळी हा जो अपुत्तक सेठी आहे ना त्याची ही सगळी जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी आहे ना सुत्त संयुक्त निकायामध्ये आलेली आहे। आणि ती स्टोरी त्यांनी पुन्हा आपल्याला इथे खाली दिलेली आहे। तर काय स्टोरी असते त्या अपुस्तक सेठीची ती आपण बघूया, म्हणजे तो कसा असतो, त्याचं नेचर कसं असतं आणि का त्याला पुत्र नसतो, तर ही सर्व कारण आहे ना हे आपल्याला आता पुढे जे आपण वाचू त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल। तर सो कीर सुवर्ण पातिया नाना अग्ग रस भोजे
भोजने उपनीते एव रूपं नाम मनुष्या भुञ्जन्ति कि तुम्मे मया सद्यं इमस्मि गेहे कलिंग केलिंग करो था तर हा जो अपुत्तक श्रेष्ठी आहे हा काय करायचा त्याच्या जीवन काळामध्ये त्याच्या हयातीमध्ये काय झालं होतं की त्याला जेव्हा सुवर्ण पातीमध्ये किंवा सुवर्णाच्या ताटामध्ये जेव्हा त्याला विविध प्रकारचे स्वादिष्ट भोजन त्याचे दास कर्म त्याचे दास दासे त्याला जेव्हा घेऊन जायचे तेव्हा तो त्यांना म्हणायचा की तुम्ही एवढं स्वादिष्ट भोजन माझ्यासाठी आणलं काय तुम्ही माझा काय उपहास करतात का आणि असं म्हणून तो त्यांना दांड्याने कशाने त्यांना मारहाण म्हणजे मारायचा आणि त्यांना पळवून लावायचा. म्हणजे तो का पळवून लावायचा कारण त्याला एवढं स्वादिष्ट जेवण नको असायचं. म्हणजे स्वादिष्ट जेवणावर खूप पैसे खर्च होतात किंवा जास्त धनसंपत्ती जाते म्हणून तो स्वादिष्ट जेवणही जेवायचा नाही तर एकदम साधं सुधं तो जेवण जेवायचा. आणि मग तो ते दास दासी मग त्याच्यासाठी कसं जेवण घेऊन यायचं कणांजक भुंजती बिलंग द्वितीयंग मग ते दास दासी त्याच्यासाठी ते स्वादिष्ट भोजन आहे ते घेऊन जायचे आणि त्याच्यासाठी दुसरं जेवण आणायचं. ते जेवण कशाचं बनलेलं असायचं तर कण्यांचं धान्यांचे जे कणी असतात त्या कण्यांपासून बनलेलं जेवण तो जेवायचा आणि कांजी टाईप काढून कांजी काढून असं एकदम हलक्या प्रतीचं जेवण तो जेवायचा. परत त्याच्या दास दासीने जरा त्याच्यासाठी चांगले वस्त्र नेले किंवा त्याच्यावरती त्याला चांगलं वाहन दिलं कुठं जाण्या येण्यासाठी किंवा त्याच्यावरती चांगलं छत्र धरलं तरीही तो त्याच्या दास दास्यांना काय करायचा काठीने मारायचा आणि त्यांना सांगायचा की मला एवढं स्वादिष्ट म्हणजे मला एवढं उत्तम क्वालिटीचं नकोय तर मला कसं हलक्या दर्जाचं आणा आणि असं म्हणून तो त्यांना पळवून लावायचा अक्षरशः काठीने मारून किंवा एका ढेकूळ हातामध्ये एखादा ढेकूळ आला तर त्या ढेकळाने त्यांना मारून तो त्यांना पळवून लावायचा आणि त्यांना दुसऱ्या गोष्टी आणायला सांगायचा आणि अशा प्रकारे तो मग वस्त्र कसे घालायचा सानानी धारेती. सानानी म्हणजे जे एकदम खरखरीत असे जे कपडे असतात असे कपडे तो घालायचा. त्याला जर उत्तम वाहन त्यांनी कुठं जाण्या येण्यासाठी जर उत्तम वाहन दिलं तर तो जज्जर रथकेन याती. जज्जर म्हणजे एकदम जराजर्ज झालेला रथ आहे एकदम खिळखिळा टाईप झालेला एकदम मोड असा झालेला रथ आहे तर त्या रथाने तो जाणं येणं करत होता. परत त्याच्या डोक्यावर जर चांगलं छत्र धरलं तर तो छत्र ते त्यांना काढून टाकायला लावायचा आणि पानांचं झाडांच्या पानांपासून बनवलेलं छत्र आहे ते तो धारण करायचा. असं राजा बुद्धांना सांगतो की म्हणजे तो श्रेष्ठी कसा होता ह्याबद्दल राजा बुद्धांना सांगतो. आणि मग हे सांगितल्यानंतर मग बुद्ध काय करतात सत्ता तत्स कुब्ब कम्मं कतेसी. बुद्धांनी त्या राजाला त्या अपुत्तक श्रेष्ठीच्या पूर्व कर्माविषयी सांगितलं की तो आता असं का वागत होता तर त्याचं पूर्वीचं काहीतरी कर्म होतं आणि म्हणून त्याचं नेचर हे असं होतं. तर हे सांगताना मग बुद्ध त्याला त्याच्या पूर्वजन्माची कथा आहे ती राजाला सांगतात. तर आता पूर्वच्या जन्मामध्ये काय झालेलं असतं बघा आता ही जी स्लाइड आहे ना याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे की तो जो हा होता अपुत्तक शेट्टी हा स्वतःवरही पैसे खर्च करायला मागत नसे. त्याला भोजन वस्त्र यान आणि छत्र हे सगळं एकदम हलक्या क्वालिटीचा तो यूज करत असे. जसं भोजन मागितलं तर तो कण्यांचं किंवा कांजी बिंजी असं काहीतरी साधं जेवण तो आपल्या जेवणामध्ये जेवायचा. वस्त्र त्याला चांगल्या मखमली मऊ असं नेऊन दिलं घालायला तर तो खरखरीत सानाचं वस्त्र तो परिधान करत असे. यान जर्जर एकदम जर्जर झालेला रथ त्याने तो जाणं येणं करत असे. छत्र पन्न छत्र कशाचं छत्र तो यूज करायचा तर झाडांच्या पानांपासून बनलेलं छत्र तो यूज करत असे. तर हे जेव्हा राजाला सांगितल्यावर मग बुद्ध त्याला त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतात. तर पूर्वजन्मामध्ये त्या अपुत्तक शेट्टी कसा होता ते आपण बघूया. तर आता बुद्ध सांगताय भूतपूर्वं सो महाराज शेट्टी गहपती तगर सिखी नाम पचेक बुद्धं पिंड पातेन पटी पादेसी.
आता भूतपूर्व म्हणजे पूर्वीच्या काळात, पूर्वी पूर्वी महाराज हा जो श्रेष्ठी ग्रहपती होता ना, त्यावेळेला त्यावेळेला पचेक ना तगर सिखी नावाचे पचेक बुद्ध असतात. आणि ह्या तगर सिखी नावाच्या पचेक बुद्धांना ह्या काय केलं होतं, अपुत्तक सेठीने पिंडपात द्यायला लावला होता त्याच्या बायकोला. तर एक दिवशी काय झालेलं असतं, तगर सिखी नावाचे पचेक बुद्ध त्याच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येतात आणि ते बोलतात, देथ समनस पिंडम ती वत्वा सो उठाय आसना पक्का. मी जेव्हा पचेक बुद्ध त्याच्या दारामध्ये येऊन देथ समनस पिंडम म्हणजे श्रमणाला पिंडपात द्या असं जेव्हा बोलतात, तेव्हा हा जो श्रेष्ठी आहे तो आसनावरनं उठून निघून जातो. तर काय निघून जातो, तर त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे की तो कसा होता, असभ्य बाले. तो कसा होता, अश्रद्धावान होता. त्याला बुद्धांप्रती पचेक बुद्धांबद्दल किंवा श्रमण श्रमणांविषयी त्याला अजिबात श्रद्धा नव्हती. बाल म्हणजे त्याला त्याचं ज्ञान नव्हतं, तो अज्ञानी होता. आणि एवं वत्वा आणि त्या अश्रद्धा आणि त्याला त्याला श्रद्धा नसल्यामुळे तो ह्या भिक्षूला दान दे असं म्हणून तो आपल्या बायकोला सांगतो. आणि त्याची बायको ही कशी असते तर त्याच्या बायकोचंही वर्णन दिलेलं आहे की त्याची बायको भरिया श्रद्धा प्रसन्ना, त्याची बायको एकदम श्रद्धावान असते आणि एकदम प्रसन्न चित्ताची असते. तिला जेव्हा तिचा नवरा बोलतो की यांना काहीतरी दान दे, ते शब्द तिने ऐकल्यावरती तिला खूपच आनंद होतो. ती बोलते, अज्ज मम मनोरथं पुरेंती पिंडपातं दस्यामि. तर ती म्हणते की आज कितीतरी दिवसांनी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की यांना पिंडपात दे आणि मी आज ही जी माझी दान करण्याची इच्छा आहे ती मी एकदम पूर्ण करेन. म्हणजे मी त्यांना म्हणजे पूर्ण करेन. तर तिला असं म्हणायचंय की मी भिक्षू म्हणजे ते बुद्ध दारामध्ये आलेले आहे त्यांना असं तसं काहीही दान करणार नाही, तर जे स्वादिष्ट असेल उत्तम असेल असंच पिंडपात मी त्यांना दान करते. आणि असं म्हणून तिने काय केलं, पचेक बुद्धस पतंग हेत्वा पणित भोजनस पुरेत्वा अदासी. तिने पचेक बुद्धांकडनं त्यांचं पात्र घेतलं आणि स्वादिष्ट भोजन त्यांना दान केलं त्या पात्रामध्ये. आणि आता पचेक बुद्ध जेव्हा ते भोजन पात्रात घेतल्यानंतर जेव्हा त्याच्या घरातनं जेव्हा निघाले, त्यावेळेस काय होत, रस्त्यामध्ये पचेक बुद्धांना तो ब्राह्मण पुन्हा भेटतो, श्रेष्ठी तो श्रेष्ठी पुन्हा मिळतो, पुन्हा भेटतो. बघा, सोपी निवत्त मानो तंग दिसवा किंग समनंग किंचिंग ते लग्धं. तर तो श्रेष्ठी पचेक बुद्धांना भेटल्यावर बोलतोय की हे श्रमणा, तुला माझ्या घरातनं काय मिळालं. आणि असं म्हटल्यावरती पचेक बुद्ध आहे ते आपलं पात्र त्याला समोर करून दाखवतात. आणि ते भोजन बघितल्यावरती तो जो श्रेष्ठी आहे तो श्रेष्ठी काय विचार करतो ते आपण बघूया. पतंग हेत्वा पणित पिंड पातंग दिसवा. त्या श्रेष्ठीला काय दिसतं की पचेक बुद्धांच्या पात्रात तर एकदम स्वादिष्ट उत्तम असं काय आहे, दान आहे, भोजन मिळालेलं आहे. आणि हे बघितल्यावर तो विपटिसारी हुतवा एवं चिंतेसी. एवढं स्वादिष्ट जेवण दिल्याबद्दल त्याच्या मनामध्ये खेद उत्पन्न होतो की अरे एवढं स्वादिष्ट जेवण या बुद्धांना पचेक बुद्धांना दिलं, हेच जेवण जर मी माझ्या दास माझे दरबारातले जे कामगार आहे यांना दिलं असतं तर त्यांनी माझी किती आवडीने आणखीन सेवा करतील, माझी किती माझ्या किती माझी करतील असं त्याचं म्हणणं होतं. तो काय म्हणतो, वरमेतंग पिंड पातंग दासावा कम्म करावा भुंजेयू. म्हणजे हे जे स्वादिष्ट पिंडपात जर माझ्या दासांनी माझ्या कामगारांनी जर खाल्लं असतं तर तेही इमंग भुंजित्वा मय्यंग कम्मंग करीस. ते कितीतरी पटीने आणखीन जास्त माझी काय करेल, आवभगत करेल, माझी आवभगत करतील. आणि अयं पण गंत्वा भुंजित्वा निद्दाई सती. आणि हे आता हा श्रमंत काय करेल,
जाईल कुठेतरी जाईल खाईल आणि झोपून घेईल असं त्याचं म्हणणं होतं पचेक बुद्धांबद्दल. की पचेक बुद्धां त्याचं असं म्हणणं होतं की पचेक बुद्धांना दान देण्याऐवजी कारण पचेक बुद्ध काय करणार खातील आणि जाऊन झोपतील असा त्याचा गैरसमज असतो. आणि त्याला असं वाटतं की त्यापेक्षा हे जेवण माझ्या दास कामगारांना दिलं असतं तर त्यांनी माझी आणखीन आवडीने काय केली असती सेवा केली असती आणि असं म्हणून त्याच्या तोंडातनं ते वाक्य काय वाक्य निघतं नठो मे सो पिंड पातो. अरे अरे माझ्या घरातनं जो पिंडपात त्याला मिळालेला आहे ते माझं काय गेलं असंच वाया गेलं म्हणजे असंच वाया गेलं म्हणजे याचा काही फायदा झाला नाही कारण ते खाणार आणि ते झोपून घेणार तर याचा मला काहीच फायदा झाला नाही असं तो म्हणतो. नंतर मग पुढे काय होत सो भातूच्या पण एक पुस्तकं सापत्येय कारणा जीविता ओरोपेसी. आता त्याचा पुढचं कम्म सांगतायत हा आता पुढचं कम्म आणखीन एक त्याच्या हातातनं काय घडलेलं असतं भातू भातू म्हणजे भाव भाऊ एक पुस्तकं भावाचा जो एकुलता एक मुलगा असतो तो काय करतो सापत्येय कारणा जीविता ओरोपेसी त्याने आपल्या भावाच्या मुलालाही प्रॉपर्टीच्या कारणासाठी प्रॉपर्टीने प्रॉपर्टी त्याला मिळावी ह्या कारणामुळे त्याने त्याच्या मुलाला मारलेलं असतं. तर त्याने भावाच्या मुलाला का मारलेलं असतं तर याची ही आणखीन जी स्टोरी आहे ना ही संयुक्त निकायामधून मी तुम्हाला सांगते रेफरन्स घेऊन की पुस्तक श्रेष्ठीची स्टोरी संयुक्त निकायामध्ये सुद्धा आलेली आहे. तर त्यात असं सांगितलेलं आहे की हा जो अपुस्तक शेट्टी आहे ना त्याला मोठा त्याचा मोठा भाऊ असतो त्याला एक मुलगा असते एक मुलगा असतो आणि त्याचा तो मोठा भाऊ आहे तो मरण पावलेला आहे आणि मरण पावल्यानंतर हा जो श्रेष्ठी आहे हा श्रेष्ठी काय करतो त्याच्या बायकोशी विवाह करतो आणि त्याचा मुलगा मग तो सांभाळत असतो त्याचा मुलगा म्हणजे तो तिच्याशी लग्न करतो म्हणजे आता तो त्याचा मुलगा झालेला असतो. पण हा जो मुलगा असतो ना हा मुलगा काय करायचा जेव्हा त्याचा हात धरून घरामध्ये जेव्हा फिरायचा इथे तिथे जेव्हा फिरायचा तेव्हा तो काय म्हणायचा तो मुलगा त्याला काय म्हणायचा श्रेष्ठीला इदं मय्यं पितु संतकं यानं. अरे हे तर माझ्या वडिलांचे वाहन आहे. आणखीन काय म्हणायचा अयं तस्य गोनो हा माझ्या वडिलांचाच बैल आहे असं तो त्या श्रेष्ठीला म्हणायचा. आणि हे जेव्हा त्याच्या तोंडचं बोलणं ऐकल्यानंतर मग त्या श्रेष्ठीला खूप वाईट वाटतं की अरे हा मुलगा आत्ताच असं बोलतो की हे माझ्या वडिलांचं ते माझ्या वडिलांचं तर पुढे जाऊन तर हा सर्व संपत्ती काय करे हडप करून टाकेल माझ्याजवळ काहीच राहणार नाही. आणि म्हणून तो काय करतो त्या मुलाला अरण्यं नेत्वा कुठे घेऊन जातो जंगलात घेऊन जातो. आणि जंगलात घेऊन गेल्यानंतर एकस्मिन गच्छ मुले गीवाय गहेत्वा मूलकंदम विय गीवं फालेत्वा मारेत्वा तथेव छड्डेसी. तो आपल्या भावाच्या मुलाला जंगलात घेऊन जातो. तिथे जंगलात गेल्यानंतर एका वेलीने त्याचा गळा आवळतो आणि त्याला मारून टाकतो. आणि त्याला उपमा दिलेली आहे जसं एखादं कंदमूळ कसं आपण उपटावं अशा प्रकारे तो त्याची जीवा काय करून टाकतो गळा त्याची तोडून टाकतो. आणि हे त्याचं काय असतं कुब्बकम्म असतं म्हणजे त्याने आपल्या भावाच्या मुलाला मारलेलं असतं. मग आता ह्या सगळे पुण्यकर्म झालं तर ह्या सर्व पुण्यकर्माचं फळ काय मिळतं त्या श्रेष्ठीला तर आता त्या कम्म आणि त्याच्या विपाकाबद्दल पुढील पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. यम खोसो महाराज सेठी गहपती तगर सिखिंग पचेक बुद्धं पटी पादेसी तस्स कम्मस विपाकेन सत्थ खतुं सुगतिं सगम लोकं उपजी. म्हणजे आता त्याने जे पचेक बुद्ध कोणते सत्तगर सिखी नावाचे जे पचेक बुद्ध आहे त्यांना जे दान द्यायला सांगितलं होतं त्या दानाच्या फळ स्वरूप त्याला काय मिळालं होतं सत्थ खतुं सुगतिं सगम लोकं उपजी. तो सात वेळा स्वर्गामध्ये त्याचा काय झाला होता जन्म झाला होता.
म्हणजे सात वेळा त्याला दैवी लोकांमध्ये त्याचा जन्म, देव लोकांमध्ये जन्म झाला. अजून त्याच कर्माचं दुसराही त्याला फळ मिळालं, ते फळ काय आहे? तसे व कर्मस्य विपाक वसेन इमिन एव सावथिया सत्थ खतुं सेठित्तं कारेसी. म्हणजे त्याच कर्माचं फळ स्वरूप अजून काय त्याला मिळालं की त्याला श्रावस्ती मध्ये सात वेळा तो श्रेष्ठी म्हणून जन्मला. म्हणजे सात वेळा त्याचा देवलोकात जन्म झाला, स्वर्ग लोकात जन्म झाला, आणि दुसरा फळ म्हणजे त्याचा सात वेळा श्रावस्ती मध्ये तो श्रेष्ठी म्हणून जन्मला. या हो सो महाराज सेठी गहपती दत्वा पच्छा विपट्टी सारी अहोसी वरमेतं पिंडपातं दासावा कम्मकारावा भुंजेयु ती तस्य कम्मस्य विपाकेन न अस उळाराय सत्त भोगाय चित्तं नमती. आता पुढचं जे कम्म त्याच्या हातात झालेलं होतं, जे पचेक बुद्ध जेव्हा परत फिरत असताना तो रस्त्यात भेटतो आणि बुद्धांना विचारतो की तुम्हाला काय दान मिळालं, काय भिक्षा मिळाली, आणि ते उत्तम स्वादिष्ट भोजन त्यांच्या पात्रात बघितल्यावर त्याला असं मनात विचार येतो की अरे हे जेवण जर माझ्या दास कामगारांनी जर खाल्लं असतं तर त्यांनी माझी आणखीन स्वखुशीने आणखीन सेवा केली असती. हा जो त्याच्या मनामध्ये जो विचार आला ना, त्या विचाराच्या फळ स्वरूप त्याला काय भेटलं नंतर? न अस उळाराय सत्त भोगाय चित्त नमती. त्याला त्याला एवढं जे भोग, त्याला जे श्रेष्ठी म्हणून एवढे जे संपदा लाभली होती, तर त्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेण्यामध्ये त्याचं चित्त वळत नव्हतं. कि त्याने त्याला जी भोग संपत्ती उपलब्ध झाली होती तो ते खर्च करू इच्छित नव्हता त्या कम्माच्या विपाकाने. पुन्हा त्याच कम्माचं विपाक म्हणजे न अस उळाराय वत्थ भोगाय. त्याच कम्माचा विपाक म्हणून त्याला चांगले दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे वस्त्रही घालण्याची इच्छा होत नव्हती. पुन्हा त्याच कम्माचा विपाक म्हणून न अस उळाराय यान भोगाय. म्हणजे त्याला उत्तम दर्जाच्या वाहनातून जाण्याची इच्छा होत नव्हती. आणि त्याच कम्माचा विपाक म्हणून त्याला पाच कामगुणांचा आस्वादही घेता म्हणजे घ्यायला जमत नव्हता. म्हणजे ते बुद्धांना त्याला जो पश्चाताप झाला होता बुद्धांना पचेक बुद्धांना पिंडपात दिल्याचा, त्याच्या कम्माच्या विपाकाने त्याला म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी युज करणे, चांगल्या चांगल्या गोष्टी खाणं पिणं लेणं याच्यामध्ये त्याचं मन रमत नव्हतं, तर त्याला सगळ्या गोष्टी हलक्या दर्जाच्या वापरायला आवडत होत्या. हा त्याचं फळ होतं त्या कम्माचं. आता तिसरा कम्म जे त्याच्या हातात ना झालं होतं ते कोणतं होतं? यं हो सो महाराज सेट्टी गहपती भातुच फन एक पुत्त सापत्येय कारण जीविता ओरोपेसी तस्य कम्मस विपाकेन बहुनी वस्स सतानी बहुनी वस्स सहस्रानी बहुनी वस्स सत सहस्रानी निरये पचित्थ. म्हणजे त्याने आपल्या भावाचा जो एकुलता एक मुलगा होता त्या मुलाला माल संपत्तीच्या कारणामुळे त्याला जे जिवंत मारलं त्या कर्माचं, त्या पाप कर्माचं फळ म्हणून त्याला काय मिळालं होतं? बहुनी वस्स सत्तानी त्याला शेकडो वर्ष, बहुनी वस्स सहस्रानी हजारो वर्ष, बहुनी वस्स सत सहस्रानी लाखो वर्ष तो निरये पचित्त त्याला नरक यातना भोगाव्या लागला. त्याला नरकात जावं लागलं आणि नरकात जाऊन त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या. आणि त्याच कम्माचं आणखीन फळ म्हणजे तसे व कम्मस विपाक वसेन इदं सत्तम अपुत्तकं सापत्येय राजकोसे पवेसेती. आणि त्याच कम्माचं विपाक म्हणून त्याच ह्या जन्मामध्ये त्याची ही जी सर्व जी प्रॉपर्टी आहे ती कोणाच्या म्हणजे त्यालाही उपभोग करता आली नाही, तर ती प्रॉपर्टी कोणाच्या हातात गेली? तर राजाच्या हातात गेली. तसं हो पण महाराज सेठीस गहपतीस पुराण पुय्यं परीक्षिण नवमच पुय्यं अनुपचितं
मग आता बुद्ध पसंतीत राजाला काय सांगतात की तो जो श्रेष्ठी आहे ना त्या श्रेष्ठीचं आता जे पूर्वीचं पुण्य होतं म्हणजे पूर्वीचं पुण्य काय तर त्यांनी पचेक बुद्धांना दान दिलं होतं तर त्या दानाच्या ते दान आता त्याचं ते जे कम्म आहे ते काय झालं पुण्य कम्म परिक्षीण झालं ते नष्ट झालं आता कारण त्या त्याच पुण्याच्या याने त्याने काय केलं होतं सात वेळा स्वर्गात जन्मला होता आणि श्राद्ध सात वेळा श्रावस्ती मध्येच श्रेष्ठी म्हणून जन्मला होता आणि नव पुण्य अनुपचित आणि त्याने नवीन पुण्य म्हणजे या जन्मामध्ये सुद्धा तो एवढा श्रेष्ठी होता तरी त्याने कोणत्याही आणि संमासम बुद्ध अस्तित्वात असताना देखील त्याने कोणत्याच प्रकारचा दानधर्म केला नाही भोजन दान केला नाही पूजा धम्म अभ्यासला नाही त्याने कोणत्याही प्रकारचं नव पुण्य सुद्धा कमवलेलं नाही आणि म्हणून मग आज काय झालेलं आहे म्हणजे त्याचं पूर्वीचं पुण्य कम्म संपलं आणि नवीन कम्म त्याने कमविलेलं नाही म्हणून आज त्याची काय अवस्था आहे बुद्ध राजाला सांगतायत अज्जपन महाराज सेठी गहपती महारोरुवे निरये पच्चती की काय होतंय आज त्याचा ह्या कारणामुळे की तो आज महारोरू नावाचं जे नरक आहे नरकाचं नाव आहे महारोरुवे या नरकामध्ये तो काय होतोय नरक यातना भोगतोय ठीक आहे नंतर पुढे नेक्स्ट स्लाइड आता इथे मी ते कम्म आणि विपाकाचा तो चार्ट दाखवलेला आहे की त्याने जसं पहिलं एक आकडा दिलेला आहे तर पहिलं कम्म काय झालेलं आहे त्याने तगर सिखी नावाच्या बुद्धांना पिंडपात दिला आणि त्या पिंडपातामुळे त्याच्या त्या पिंडपाताचं फळ म्हणून त्याला काय मिळालेलं आहे पहिलं तर स्वर्गामध्ये त्याचा जन्म झालेला आहे दुसरं म्हणजे त्याला श्रावस्तीमध्ये सात वेळा श्रेष्ठी पद मिळालं होतं म्हणजे श्रेष्ठी भाव त्याला प्राप्त झाला होता दुसरा कम्म त्याने काय केलेलं होतं की सेठी गहपती दत्वा पच्छा विपट्टी सारी होती म्हणजे त्या श्रेष्ठीला पहिले त्याने बुद्धांना दान तर देऊ केलं पण नंतर त्याच्या मनात पश्चाताप झाला या त्याच्या कम्मामुळे त्याला काय झालं तर चार गोष्टींचा तो स्वाद घेऊ शकला नाही म्हणजे त्याला आपल्या त्याला त्याच्याजवळ असलेल्या भोग संपत्तीचा उचित वापर करता आला नाही यथायोग्य वापर करता आला नाही त्याला चांगल्या प्रकारचं भोजन खाण्याची कधी इच्छा झाली नाही वस्त्र लेण्याची वस्त्र नेसण्याची इच्छा झाली नाही चांगल्या प्रकारच्या यानातून जाण्याची इच्छा झाली नाहीये किंवा पाच काम गुणांचा आस्वाद घेण्याची सुद्धा इच्छा झाली नाही हे त्या कम्माचं फळ होतं आणि तिसरं कम्म त्याच्या हातातनं झालं होतं ते म्हणजे त्याने आपल्या भावाचा जो मुलगा होता त्याला काय केलं होतं जीवन जंगलामध्ये नेऊन त्याला जिवंत मारून टाकलं होतं तर त्या पुण्याचं कम त्या पुण्याचं फळ त्या पाप कम्माचं फळ म्हणून त्याला काय काय करावं लागलं पहिलं तर त्याला शेकडो हजारो लाखो वर्ष नरक यातना भोगाव्या लागल्या आणि त्याच कम्माचं दुसरं फळ त्याला काय मिळालं की त्याची जी सर्व मालमत्ता आहे त्याच्या मृत्यूनंतर कोणाच्या हवाली झाली तर राजाच्या हवाली झाली असे हे त्याचे कम्म आणि हे त्याचे विपाक पुढची स्लाइड आता बुद्ध जे सांगतात की त्याचे पुराण पुय्यंग परिक्षिणंग नवच पुय्यंग अनुपचितंग बुद्ध सांगतात की त्याचं पूर्वीचं पुण्यकर्म आहे ते आता संपलेलं आहे आणि नवीन पुण्यकर्म त्याने पुन्हा काहीही कमवलेलं नाहीये पुण्याचा संचय केलेला नाहीये आणि म्हणून आज तो श्रेष्ठी आहे तो महारोरुव नावाचं जे नरक आहे त्या नरकामध्ये काय करतोय नरक यातना भोगतोय असं बुद्ध त्याला सांगतात नेक्स्ट मग आता त्याच्या बुद्धांकडून त्याच्या पूर्वजन्माची ही कथा ऐकल्यानंतर आता राजा राजा काय म्हणतो अहो भंते भार्य भार्य कम्म त्या की बाबा बुद्धांना तो सांगतो की त्या श्रेष्ठीने किती वाईट दुष्कृत्य केलंय किती वाईट काम केलं एतक्के नाम भोगे विद्यमाने नेव असताना परिभुंजी न तुमा दिसे बुद्धे धुर विहारे विहरंते पुण्य कम्मंग आकाशी ती आह
आता राजा बुद्धांना राजा बुद्धांना म्हणतो की एवढी भोग संपदा असताना हा जो श्रेष्ठ आहे नेव अत्तानं परिभुंजी, म्हणजे त्याने स्वतःही त्याचा काय घेतला नाही, उपभोग घेतला नाही आणि काय नाही केलं. न तुमा दिसे बुद्धे धूर विहारे विहारंते पुय्य कम्मंग आकाशी. त्यांना पूर्ण तो बुद्धांना सांगतो की तुमच्या सारखे बुद्ध संमासम बुद्ध अस्तित्वात असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे काय केलं नाही, पुण्य कम्म केलं नाही. कसं एकदम काम केलं त्याने, एकदम भारी काम, भारी अंग म्हणजे एकदम दुष्कृत्य झालं हे त्याच्या हाताने. स्वतःही उपभोग घेतला नाही आणि कोणत्याही दानधर्म करून कोणत्याही प्रकारचे पुण्य कम्म सुद्धा त्याने कमविले नाही असे राजा बुद्धांना सांगतात. मग बुद्ध त्याला काय सांगतात राजाला, धूमेघ पुग्गला भोगे लभित्वा निब्बानं न गवे संती. बुद्ध राजाला सांगतात की जे धूमेघ पुग्गला असतात, म्हणजे धूमेघ म्हणजे जे प्रज्ञावान नाही आहे, ज्यांच्याकडे प्रज्ञा नाहीये, जे दुर्बुद्धी आहे, असे जे लोक आहेत ते त्यांना धनसंपत्ती लाभल्यावरती निब्बानं न गवे संती. निब्बानं न गवे संती म्हणजे निब्बानाकडे घेऊन जाण्यासाठी जे पुण्य संचय करावा लागतं त्या गोष्टी त्यांना मिळत नाही, कारण संपत्ती हे त्याला करू देत नाही. भोगे निस्साय उत्पन्न त्यांना दिग्ग रत्तम हनती. ते सांगतात की या भोग संपत्तीमुळे जी तृष्णा निर्माण होते, जी लालसा उत्पन्न होते, ती माणसाला दीर्घ काळापर्यंत काय करते, त्याचे हनन करत राहते. आणि असं म्हणून बुद्ध त्याला गाथा म्हणतात आणि ती गाथा आपली आहे कोणती, तर हनंती भोगा दुमेध नोच पार गवे सिनो भोग तन्हाय दुमेधो हंती अंगेव अत्तनं. तर ही गाथा आहे. आता या गाथेचा अर्थ काय आपण बघूया. हनंती भोगा दुमेध, आता मेध 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 म्हणजे मेधावी, मेधावी म्हणजे हुशार व्यक्ती, ज्ञानी पुरुष. आणि दुमेध दुमेध म्हणजे दुर्बुद्धी, ज्याच्याकडे ज्ञान नाहीये असा जो व्यक्ती आहे ना, अशा व्यक्तीच भोगा हनंती, त्याची जी भोग, भोग म्हणजे संपत्ती, ही संपत्ती आहे अशी संपत्ती ही दुर्बुद्ध दुर्बुद्धी व्यक्तीचा काय करते, नाश करते, दुर्बुद्धी असलेल्या व्यक्तीचा नाश करते. नोच पार गवेसिनो, परंतु जो पार पार जायचं आहे, त्याला या संसार चक्राच्या पार जायचं आहे, त्याला हे संसार चक्र तोडून निब्बानाच्या मार्गाकडे जायचं आहे, अशा व्यक्तीला म्हणजे संपत्ती अशा व्यक्तीचा नाश करत नाहीये. म्हणजे बुद्धांना काय सांगायचं आहे की संपत्ती मूर्ख माणसाचा नाश करते, परंतु पैल तीरावर जाऊ इच्छिणाऱ्यांचा नाही. आता पुढची गाथेची कडवा असा आहे, भोग तन्हाय दुमेधो हंती अय्येव अत्तनं. आता दुमेधो दुर्बुद्धी, दुर्बुद्धी असलेला व्यक्ती भोग तन्हाय या भोग तृष्णेमुळे, या संपत्तीच्या तृष्णेमुळे हंती अय्येव अत्तनं, तो स्वतःचा नाश करतो. तर कोणासारखा नाश करतो, अय्येव अय्येव म्हणजे इतरां इतरांप्रमाणे. आता इतरांप्रमाणे इथे ना हे दिलेले आहे, उपमा दिलेली आहे, म्हणजे आपण जर एखाद्याला त्रास द्यायचा असेल किंवा एखाद्याची हानी करायची असेल तर आपण त्याला किती त्रास देऊ, तर त्याप्रमाणे हे जे भोग, ही जी भोगाची तृष्णा आहे, ही काय करते, आपली आपले हनन करते. बघा, संपत्तीच्या लालसेने मूर्ख असलेला माणूस दुसऱ्यांचा नाश केल्याप्रमाणे स्वतःचाच नाश करतो. म्हणजे दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी आपण जेवढे एफर्ट्स करतो किंवा जेवढी काही आपली दुर्बुद्धी वापरतो, तेवढीच हानी आपली कशामुळे होते, संपत्तीच्या तृष्णेमुळे होते. आणि कोणत्या व्यक्तीची होते, तर दुर्बुद्धी असलेल्या व्यक्तीची होते. तर अशा प्रकारची ही गाथा आहे. हनंती भोगा दुमेध नोच पार गवेसिनो, हे जे भोग आहे हे मूर्ख माणसांचा नाश करते, परंतु पैल तीरावरती जाऊ इच्छिणाऱ्यांचा नाही. संपत्तीच्या लालसेने मूर्ख असलेला व्यक्ती दुसऱ्यांचा नाश केल्याप्रमाणे तो स्वतःचाच नाश करतो.
दुसऱ्यांच्या नाशासाठी तो जेवढे प्रयत्न करतो तेवढेच तेवढेच त्याची हानी तेवढाच नाश त्याचा स्वतःच्या भोगतृष्णेमुळे होतो असं बुद्ध ह्या गाथेतून राजाला सांगतायत. आणि मग ही गाथा झाल्यावरती त्या ठिकाणी जो जमलेला जमाव असतो, कारण राजा आलेला असतो, राजा काही एकटाच आलेला नसेल, राजा बरोबर त्याचे शिपाई आलेले असतील किंवा भिक्षू संघ बुद्ध आहे म्हणजे तिकडे भिक्षू संघ देखील जमलेला असेल, तर त्यावेळेला त्या गाथेचं त्या धम्म देशण्याचं फळ म्हणून काय होत, बहु सोतापत्ती फल आदिनी पापुनिंसुती, खूप सारे लोक स्वतापत्ती फळ इत्यादींना प्राप्त झाले. म्हणजे कोणाला स्वतःपन्न स्वतःपत्ती झालं असेल, कोणी सगदागामी झालं असेल, कोणी अनागामी झालं असेल, तर कोणी अरंतही झाले असेल, तर ज्याचे जे पुण्यकर्माचा जसा जसा साठा असेल त्या त्या कर्मानी त्यांना त्या त्या कर्मानुसार त्यांना ते फळ मिळालं असेल. म्हणजे स्वतापत्ती आधी आधी म्हणजे इत्यादी झाले इत्यादींना ते प्राप्त झाले असं प्रकारे इथे ही जी अपुत्तक श्रेष्ठी वस्तू आहे ती इथे काय होते समाप्त होते. म्हणजे ह्या याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की दुर्बुद्धी असलेल्या व्यक्तीची मूर्ख माणसाची जो अश्रद्धावान आहे जो प्रसन्न नाहीये अशा व्यक्तीची तृष्णा कशी हानी करते, तृष्णेमुळे त्याची कशी हानी होते हे ह्या गाथेतनं समजवलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपली जी पुढची पुढच्या ज्या चार गाथा आहे, आता त्या चार गाथा बुद्धांनी त्या चार धम्मदेशना बुद्धांनी कधी सांगितल्या, कुठे सांगितल्या, कोणाला उद्देशून सांगितल्या हे सर्व आता आपण पुढच्या स्टोरीमध्ये बघणार आहोत. त्या स्टोरीचं नाव आहे अंकुर वत्थू. आता ही अंकुर वत्थू काय आहे आपण त्याची अठ्ठकथा बघूया. तर अठ्ठकथेमध्ये काय सांगितलेलं आहे, तीन दोसानी ती इमं धम्म देसनं सत्ता पंडू कंबल सिलायं विहरंतो अंकुरं आरभ कथेसी. आता हे जी धम्म देशना आहे ही बुद्धांनी कुठे सांगितलेली आहे, पंडू कंबल सिलाय. आता पंडू कंबल सिला हे ना काय आहे, तर शक्राचं आसन आहे. शक्राचं म्हणजे इंद्रदेवाचं आसन आहे. तर आता हा इंद्रदेव कुठे असतो, तर देवलोकांमध्ये. तावतीस इंद्र हा तावतीस देवलोकांचा राजा आहे आणि त्याचं जे आसन आहे त्या इंद्राच्या आसनाला काय म्हणतात, पंडू कंबल शिला आहे त्याचं आसन. तर या आसनावरती बसलेले असताना बुद्धांनी ही अंकुर आरभ कथेसी, अंकुर नावाचा जो आता अंकुर देव म्हणजे ही घटना कुठे घडत आहे, इंद्र कुठे आहे, तर देवलोकात आहे. म्हणजे ही घटना कुठे चालू आहे, तर देवलोकात चालू आहे, देवलोकात. आणि अंकुर हा सुद्धा काय आहे, तर एक देवपुत्र आहे, त्याला उद्देशून बुद्ध ही कथा सांगत आहेत. वत्थू ये झान पसुता धीरा गाथाय विथरित मेव. आता याची जी वत्थू वत्थू म्हणजे स्टोरी आहे, ही स्टोरी आहे ना, ही जी गाथा तुम्ही धम्मपदातली ही गाथा तुमची झालेली आहे. ये झान पसुता धीरा जी धम्मपदातली गाथा नंबर 181 नंबरची आहे, तर ही गाथा जेव्हा तुम्हाला शिकून झालेली असेल तर त्याच्यामध्ये या संदर्भात सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल, तर त्याच्याच अनुषंगाने ही पुढची गाथा आहे. तर आणि तुम्ही बघत असाल तर ही 181 जी गाथा आहे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, त्याची जी अट्टकथा आहे ती खूप मोठी आहे. आणि त्या स्टोरीचं नाव आहे देव रोहन वत्थू. आता ही जी स्टोरी आहे ना खूप मोठी आहे, पण मी तुम्हाला तरी पण एकदम त्याचा शॉर्ट मध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते, जेणेकरून आपल्याला हे जे पुढे काय चाललेलं आहे ते आपल्याला लक्षात येईल. तर मी आता हे अगोदरच तुम्हाला कोणत्याही मार्गदर्शकांनी याच्यावरती तुमचं ऑलरेडी झालेलं असेल, तर तेच सांगते मी पुन्हा. तर या देवोरो ही जी 181 ची जी अठ्ठकथा आहे त्या अठ्ठकथेमध्ये काय सांगितलेलं आहे, देवोरोहण वत्थू आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ऐकलेलं असेल की एक ब्राह्मण असतो, त्याला एकदा एक पात्र मिळालेलं असतं, रक्तचंदनाचं पात्र. आणि तो पात्र तो आपल्या घराच्या गाभाऱ्यात उंचावर तो असं लटकवतो.
आणि लटकवल्यावर तो लोकांमध्ये असं अनाउन्समेंट करतो की जगामध्ये जे कोणी अरंत असतील त्यांनी आकाश मार्गाने जाऊन ते पात्र ग्रहण करावे. तर ते घेण्यासाठी खूप सारे त्यावेळेचे जे संप्रदाय असतात त्या सर्व संप्रदायाच्या लोकांची लाईन लागते की बाबा ते रक्तचंदनाचं जे पात्र आहे ते तू आम्हाला दे. पण तो जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मणाची एक अट असते, तो बोलतो की नाही, जर तुम्हाला ते पात्र आहे तर तुम्ही स्वतः उडा, आकाशात उडा आणि उडून ते पात्र ग्रहण करा. पण कोणीही उडून ते पात्र घ्यायला धजावत नाही, जात नाही. आणि अशीच ही जी चर्चा आहे ना, चर्चा सगळीकडे चालू असते आणि मग ही चर्चा कोण ऐकतं? पिंडोल भारद्वाज थेर ऐकतात. आणि मग तो पिंडोल भारद्वाज थेर काय करतात, अरे एवढं सोपं आहे का ना लोक जाऊन घेत असं म्हणून काय करतात, पिंडोल भारद्वाज स्वतः आकाश मार्गाने जाऊन उडून ते पात्र घेतात. आणि मग ते पात्र घेतल्यानंतर त्या उडून घेतल्यामुळे त्यांचं काय होतं, सगळ्या गावामध्ये त्या नगरीमध्ये काय होते, खूप चर्चा होते की पिंडोल भारद्वाजांनी ते पात्र घेतलं. आणि त्यांनी ते पात्र घेऊन जेव्हा विहाराकडे निघतात तेव्हा तो सर्व जमाव त्यांच्या पाठी निघालेला असतो. आणि मग ते विहारात येतात. विहारात आल्यावर बुद्ध म्हणतात की अरे हा कसला सगळा आवाज आहे, गोंधळ आहे, काय आहे हे सगळं. तेव्हा मग बुद्धांना कळतं की पिंडोल भारद्वाजांनी काय केलं, ते ब्राह्मणाने जे सांगितलेलं जे पात्र आहे ते आकाश मार्गाने जाऊन घेतलं. आणि अशा प्रकारे ही चर्चा पुढे जाते. आणि मग बुद्ध तेव्हा भिक्षूंना सांगतात की बुद्ध तेव्हा असा नियम बनवतात की कोणत्याही प्रकारचे चमत्कार करायचे नाही, असं बुद्ध त्यावेळेला एक विनयाचा रूल तयार करतात. आणि मग असा विनयाचा रूल केल्यानंतर जे इतर संप्रदायाचे लोक असतात ना, बघितलं ना बुद्धांनी कसा रूल केला, आम्हालाही आमच्यात असलेले हे जे चमत्कार आहे हे तुमच्या पुढे प्रगट करायचे नव्हते आणि म्हणून आम्ही ते पात्र आकाश मार्गाने जाऊन घेतलं नाही. तर मग असं जेव्हा बुद्धांना कळतं तेव्हा बुद्ध म्हणजे बुद्धांनी कसं चमत्कार करायला बंदी केलेली आहे, म्हणजे चमत्कार करू शकत नाही असं पुन्हा लोकांमध्ये चर्चा होता. तेव्हा बुद्ध सांगतात की मी एक चमत्कार म्हणजे पाठिहार्य करेन आणि ते पाठिहार्य कुठे करेल, श्रावस्तीमध्ये करेल. असं किती महिन्यानंतर, तर 3 महिन्यानंतर करेल असं बुद्ध सगळीकडे बिंबिसार राजाला आज्ञा देतात. आणि असं झाल्यानंतर मग बुद्ध काय करतात, 3 महिन्यानंतर कुठे श्रावस्तीमध्ये पाठिहार्य करतात. आणि ते पाठिहार्य यमक पाठिहार्य असं, यमक पाठिहार्य म्हणजे एका बाजूने जर अग्नि निघत असेल तर एका बाजूने पाणी निघणार, म्हणजे एकाच वेळेला दोन दोन चमत्कार, म्हणजे एका बाजूतनं अग्नि निघणार तर एका बाजूतनं पाणी निघणार, एका वेळेला दोन चमत्कार होतात, त्याला काय म्हणतात, यमक पाठिहार्य म्हणतात. तर अशा प्रकारचं हे पाठिहार्य बुद्ध जनसमुदायासमोर करतात. आणि हे केल्यानंतर बुद्ध विचार करतात की यमक पाठिहार्य केल्यानंतर हे जे सर्व बुद्ध आहे ते नंतर काय करतात, आपल्या आईला अभिधर्माचा उपदेश देण्यासाठी कुठे जातात, देवलोकामध्ये जातात. आणि म्हणून बुद्धही आपल्या आईला अभिधर्म देण्यासाठी कुठे जातात, स्वर्गात जातात. आणि तिकडे गेल्यानंतरची ही जी ही घटना आहे, तर तिथे जेव्हा धम्मोपदेश जाते बुद्धाचा, पंडू कंबल शिलेवर बसतात, ही पंडू कंबल शिला वर बसतात. आता ही शिला ही काय, हे जे आसन होतं हे आसन ही साधं सुद्धा आसन नव्हतं, त्या आसनाचंही वर्णन आहे की हे जे पंडू कंबल शिला आसन आहे ना ते लांबीने 60 योजन होतं, लांबी 60 योजन होतं, त्याची रुंदी 50 योजन होती आणि त्याची उंची किती होती, 15 योजन होती, 15 योजन होती. असं हे भव्य दिव्य पंडू शिलासन, पंडू कंबल शिलासन होतं, त्या आसनावरती जाऊन बुद्ध बसतात. आणि तिथे बसल्यानंतर त्यांची आई आई जी देवपुत्र म्हणून जन्मलेली असते, देव म्हणून जन्मलेली असते, ती बुद्धांकडे धम्म ऐकण्यासाठी येते. आणि त्याच लाईनीमध्ये नंतर पुढे इंदक बसलेला असतो आणि अंकुर म्हणजे ज्याच्या संदर्भात ही जी आपली कथा चालू आहे तो अंकुरही येऊन तिथे बसतो. तर त्या अंकुराने काय केलेलं असतं की आहे ना, खूप दान केलेलं असतं, भरपूर त्याचं दान भरपूर प्रमाणात असतं. आणि त्याच वेळेला तिकडे इंदकही बसलेला असतो. त्या इंदकाचं दान एकदम छोटं असतं पण तरीही त्याला
अंकुराच्या आधीचं स्थान मिळालं असतं तर का ते स्थान मिळालं असतं तर ते आपण बघूया. त्याच्या संदर्भात ही कथा आहे. सो किर अनुरुद्ध थेरस पिंडाय चरंतस अत्तनो आभतं कटच्छु मत्तकं भिक्खं दापेसी. आता हा जो इंदक आहे या इंदकाने काय केलेलं आहे, अनिरुद्ध बुद्धांचे बुद्धांचे एक थेर तुम्हाला माहिती आहे अनिरुद्ध नावाचे थेर, ते एक दिवशी पिंड पाताला जात असताना त्यांनी काय केलं होतं, इंदक इंदक त्यावेळी मनुष्य लोकामध्ये असतो आणि अनिरुद्ध थेर असतात, तेव्हा इंदक काय करतो अनिरुद्ध थेरांना दिसल्यावरती त्यांना त्यांच्याकडे जे जेवण होतं ते जेवण चमच्यावर जेवण चमच्यावर जेवण ते अनिरुद्ध थेरांच्या पात्रात टाकतात म्हणजे पात्रात देतात. आणि हे झालं इंदकाचं पुण्यकर्म. आणि अंकुराचं पुण्यकर्म काय आहे, अंकुराने काय केलं होतं, दस वत्स सहस्रानी द्वादश योजनिकं उद्धन पत्तिं कत्वा दिन्नदान. त्याने काय केलं होतं, 10,000 वर्ष त्याने 10,000 वर्ष काय केलं, 12 योजन अंतरापर्यंत चुली बनवून म्हणजे एवढ्या लांब लच म्हणजे एवढ्या जागेमध्ये चुली बनवून लोकांना काय केलं होतं, भोजनाचं दान दिलं होतं. आणि ते दान दिलं ना म्हणजे अंकुराचं दान जास्त होत इंदकाच्या तुलनेमध्ये, पण तरी पण इंदकाचं दान हे काय ठरलं, जास्त फलदायी ठरलं. तर मग आता ते का फलदायी ठरलं तर बुद्ध काय सांगतात, अंकुरम बुद्ध अंकुराला काय म्हणतात, अंकुरम दान नामं विच्छेय दातुं वट्टति. बुद्ध अंकुराला सांगतात की अंकुर दान हे कधीही विचारपूर्वक दिलं पाहिजे. विचारपूर्वक म्हणजे सगळ्या गोष्टी आत्मसात करून दान केलं पाहिजे. मग बुद्ध एक उपमा सांगतात त्याला, एवं तं सुखेते सुवट्ठं बीजं बियं महफलं होती. बुद्ध सांगतायत की जर एखादं सुखित सुखित म्हणजे सुपीक सुपीक शेत असेल आणि त्या सुपीक शेतामध्ये जर तुम्ही चांगल्या दर्जाचं काय रोवलं, बियाणं रोवलं, तर काय होतं ते जास्त पीक देत. चांगल्या कसलेल्या शेतामध्ये सुपीक शेतामध्ये जर आपण चांगल्या दर्जाचं बियाणं टाकलं तर ते काय देतं, आपल्याला जास्त पीक देतं. त्याप्रमाणे बुद्ध त्याला सांगतात की जर तुम्ही चांगल्या व्यक्तीला योग्य व्यक्तीला उचित व्यक्तीला दान दिलं तर ते दान काय ठरतं, मोठं फलदायी ठरतं. त्वं पण तथा न आकाशी, पण अंकुर तू तसं केलं नाहीये म्हणजे तुझं दान हे दान झालंय पण ते योग्य ठिकाणी गेलेले नाही म्हणून द्यायचं म्हणून दिलंय दान असं झालेलं आहे. ते दान न फलं जातं आणि त्या कारणामुळे तुझं हे जे दान आहे ते दान काय नाही ठरलं, महाफळदायी नाही ठरलं. कारण कि ही जी सभा बसली होती देव लोकांची, त्या देव लोकांच्या सभेमध्ये इंदक हा जवळ बसला होता आणि अनिरुद्ध हा त्यांच्या 12 योजन लांब अंतरावर बसला होता. आणि इंदकाचं दान आपण बघितलं तर फक्त चमच्याभर दान त्याने अनिरुद्ध थेरांच्या पात्रात दिलं होतं आणि अनिरुद्ध आणि अंकुराने काय केलं होतं, 10,000 वर्षापर्यंत त्यांनी 12 योजन पर्यंत चुली पेटवून लोकांना काय दिलं होतं, भोजन दान दिलं होतं. तसं बघायला गेलं तर अंकुराचं दान जास्त होतं पण इंदक असं कमी होतं, पण इंदकाने जे दान दिलं होतं ते योग्य ठिकाणी दिलं होतं, विचारपूर्वक दिलं होतं, द्यायचं म्हणून दिलं नव्हतं आणि म्हणून अंकुरापेक्षा इंदकाचं दान हे काय ठरलं, मोठं फळदायी ठरलं. आणि हेच म्हणताना बुद्ध पुढे गाथा म्हणतात, विचय्य दानं दातव्यं यत्र दिनं महफलं विचय्यं दानं सुगत पश्यथ ये दक्षिणेया इध जीवलोके एतेषु दिनानि महफलानि बीजानि उत्तानि यथा सुखेते. आता हेच बुद्ध आपल्याला सांगतायत की विचय्य दानं दातव्य, विचय्य म्हणजे विचारपूर्वक दान दिलं पाहिजे. विचारपूर्वक म्हणजे जिथे आपल्या जे पुण्यक्षेत्र आहे जिथ्यातनं आपल्याला काहीतरी पुण्य मिळेल अशाच ठिकाणी आपण दान दिलं पाहिजे.
यथा दिनं महफलं, जिथे दान दिल्यावर आपल्याला काय भेटेल त्याचं फळ मिळेल, तिथेच दान दिलं पाहिजे. विचेय दानं सुगत पस्थ, असं विचारपूर्वक दान दिलेल्या गोष्टींची बुद्धही काय करतात, प्रशंसा करतात. म्हणजे बुद्धही ह्याच गोष्टीबद्दल सांगतात की तुम्ही जिथे तुम्हाला पुण्य मिळेल अशाच ठिकाणी दान करा, विचारपूर्वक दान करा. दान ये दक्षिणेय इध जीवलोके, मग तुम्ही कोणाला दान द्यायचं, जे दक्षिणेय आहे इध जीवलोके, या जगामध्ये जे दक्षिणेय आहे. दक्षिणेय आहे म्हणजे दक्षिणा देण्याला योग्य आहे, लायक आहेत, जे दक्षिणा देण्यायोग्य आहेत अशा लोकांना तुम्ही काय करा, दान करा. येते सो दिनानी महफलानी, बुद्ध म्हणतात की अशा दक्षिणेय लोकांना तुम्ही दान दिलं तर ते दान कसं ठरत, महाफलदायी ठरत. आणि मग हे महाफलदायी कसं ठरत तर त्याला एक उपमा देऊन बुद्ध सांगतात की बीजानी उत्तानी यथा सुख खेते, जसं तुम्ही सुख खेत, खेत म्हणजे शेत, आणि सुख खेत म्हणजे सुपीक खेतामध्ये, चांगल्या प्रकारे कसलेल्या शेतामध्ये जर तुम्ही बीजाने उत्ताने तुम्ही बिय लावले, बियाने रोवले, तर ते आपल्याला काय देतं, खूप भरपूर पीक देतं. त्या प्रकारे तुम्ही चांगल्या शेतामध्ये, चांगल्या शेतामध्ये जे लोक ध्यान धारणेने दक्षिणा देण्याजोग्य आहे, जे निब्बानाच्या मार्गावर आहे, अशा ध्याई लोकांना जर तुम्ही दान दिलं, तुमचं दान दिलं, तर ते कसं ठरतं, महाफळदायी ठरतं, असं बुद्ध सांगताय. आणि हे सांगितल्यावर बुद्ध आणखीन पुढे ह्याही गाथा म्हणतात बुद्ध, तर त्या गाथा कोणत्या आहेत, तीन दोसानी खेत्तानी राग दोसा अयं पजा, तस्माही वितरागेसु दिन्नं होती महफलम. आता बुद्ध इथे काय सांगताय, तीन दोसानी खेत्तानी, आता खेत्त म्हणजे शेत, आणि तीन म्हणजे तृण, तृण म्हणजे गवत, जसं आणि दोष, दोष म्हणजे अडथळा आहे, द्वेष आहे. जसं शेतामध्ये गवत वाढलं तर त्याने काय होत नाही, पीक चांगलं येत नाही, तो त्या पिकांच्या मार्गातला काय होतो, अडथळा होतो. तर दोष म्हणजे काय, अडथळा, चांगले पीक येऊ देत नाही. तीन दोषाने खेत्ताने म्हणजे तृण, गवत हे शेतातले काय आहे, अडथळे आहे, अडथळे आहे म्हणजे द्वेष आहेत, विकार आहेत शेतातले. राग दोसा अयं प्रजा, तसंच हे जी प्रजा आहे, हे जे लोक आहेत, या लोकांमध्ये सुद्धा एक द्वेष आहे, तो द्वेष म्हणजे कोणता, राग, राग म्हणजे आसक्ती. या जनतेमध्ये, ह्या प्रजेमध्ये आसक्ती हा काय आहे, गवतासारखा काय आहे, अडथळा आहे. या अडथळ्यामुळे लोक काय करत नाही, प्रगती करत नाही. तस्माही वितरागेसु दिन्नं होती महफलं, त्यामुळे तुम्ही कोणाला दान द्या, वितराग, वितराग, राग म्हणजे आसक्ती, आणि वित म्हणजे रहित झालेला, त्याच्यापासून दूर गेलेला, अलिप्त झालेला, जो आसक्ती पासून अलिप्त झालेला आहे त्याला जर तुम्ही दान दिलं, दिन्नं होती महफलं, तर ते दान कसं ठरत, मोठं फळदायी ठरत. आता सेम आशयाने पुढीलही गाथा आहेत, जसं राग दोष मोह, हा आशा घेऊन घेऊन त्या गाथा आहेत. तीन दोसानी खेत्तानी दोष दोसा अयं पजा, मग पुन्हा ते काय सांगतायत, जसं शेतातलं अडथळा म्हणजे पीक, चांगलं पीक येऊ न देण्याचा अडथळा शेतामध्ये काय असतं, तर गवत असतं, गवतामुळे चांगलं पीक येत नाही, पिकाची भरभराट होत नाही, तर अशाच प्रकारे या जनतेमध्ये जो एक अडथळा आहे, जो त्यांना चांगल्या गोष्टीकडे घेऊन जात नाही, जो त्यांना पुण्याकडे घेऊन जात नाही, तो अडथळा म्हणजे काय, दोष, दोष म्हणजे द्वेष. द्वेषामुळे माणूस हा प्रगतीपथावरती जात नाही, तर तो ह्या जनतेचा काय आहे, अडथळा आहे. तस्माही वित दोषेसु दिन्नं होती महफलं, त्यामुळे तुम्ही वित दोष, वित म्हणजे मग अशी आता सांगितलं, वित म्हणजे दूर राहणे, अलिप्त राहणे, त्याच्यापासून रहित राहणे. वित दोषेसु म्हणजे द्वेष भावनेतून रहित राहणे, म्हणजे द्वेष भावना न करणे म्हणजे काय, तर मैत्री करणे, मैत्रीयुक्त चित्ताने राहणे, अशा चित्ताने जर तुम्ही दान केलं
तर दिन्नम होती महाफल, तर अशा प्रकारे तुम्ही दान दिलं तर ते कसं ठरतं, महाफळदायी ठरतं. नंतर त्याच्यातली पुढची गाथा आहे, तीन दोषानी खेत्तानी मोह दोषा अयं पजा तस्माही वितमोहेसु दिन्नम होती महफलम. तर पुढची गाथा आहे, सेम पहिलाचा आशय तोच आहे, जसं शेतातील अडथळा काय आहे, गवत आहे, तृण आहे, त्याचप्रमाणे मोह दोष अयं पजा. मोह, मोह म्हणजे इग्नोरन्स, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसते, नसणे. लोकांमध्ये अज्ञान हा सगळ्यात मोठा काय आहे, अडथळा आहे. आणि तो अडथळा त्यांना काय कुठे जाऊ देत नाही, प्रगती पथावरती जाऊ देत नाही. तस्माही वित मोहेसु दिन्नम होती महफलम, त्यामुळे जो अज्ञान रहित पुरुष आहे, ज्याच्याकडे अज्ञान नाही म्हणजे जो प्रज्ञावान आहे, जो ज्ञानी आहे, अशा व्यक्तीला दान दिलं तर ते दान फळदायी ठरत. आता पुढची जी गाथा आहे, तीन दोषानी खेत्तानी इच्छा दोषा अयं पजा तस्माही विगत इच्छेसु दिन्न होती महफलं. आता पुढची जी गाथा आहे पुन्हा तेच आहे, की जसं शेतातील पिकांचा अडथळा हा काय असतो, गवत असतो, त्याचप्रमाणे या ही जी जनता आहे, ही जी प्रजा आहे, त्यांच्यातला अडथळा कोणता आहे, इच्छा, वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्याची इच्छा होणे, इच्छा, लालसा, तळमळ, ही त्या लोकांची काय आहे, द्वेष आहे, दोष आहे, त्यातले ते अवगुण आहे जनतेचे. तस्माही विगत इच्छेसु दिन्न होती महफल, आणि त्यामुळे या इच्छेपासून जो विगत गेलेला आहे, दूर गेलेला आहे, जो इच्छारहित झालेला आहे, अशा व्यक्तीला दिलेलं दान हे कसं ठरतं, महाफलदायी ठरतं. अशा प्रकारे बुद्धांनी या तीन गाथेमधून आपल्याला काय सांगितलेलं आहे, की जे काही विकार आहे, राग, दोष, मोह, तर हे काय आहे, आपल्या प्रगतीच्या मार्गावरती अडथळा आहे. जसं शेतातील गवत पीक चांगलं येऊ देत नाही, तसे हे राग, दोष, मोह, इच्छा हे आपल्याला काय करत नाही, आपल्या प्रगती पथावरती जाऊ देत नाही. तर मग आपण काय केलं पाहिजे, तर हे जे शेतातील गवत आहे ते वेळोवेळी काय केले पाहिजे, कापून टाकले पाहिजे. त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनामध्ये वेळोवेळी उत्पन्न होणारे राग, दोष, मोह आहे हे आपण काढून टाकले पाहिजे, त्याच्यावरती मात केली पाहिजे, त्याच्या पासून दूर गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जो दूर झालेला, या सगळ्यांपासून दूर झालेला जो व्यक्ती आहे, त्यालाच आपण खिनासव म्हणतो किंवा अरंत व्यक्ती म्हणतो. तर अशा अरंत व्यक्तीला दिलेलं दान हे कसं ठरतं, खूप फळदायी ठरतं. अशा प्रकारे मग पुढे ह्या चारी गाथा झाल्यानंतर, ही धम्मदेशनं ऐकल्यानंतर, या धम्मदेशनेचं फळ काय होतं, तर देशना अवसाने अंकुरोच इंदकोच सोता पत्ती फले पतिथ इंसु. तर काय झालं, याचं फळ, जो अंकुर असतो, जो इंदक असतो, हे जे फक्त देवपुत्र म्हणून देवलोकात राहत असतात, पण ते आता काय झालेले असतात, श्रोतापत्ती फळाला प्राप्त झालेले असतात, ते श्रोतापन्न झालेले आहेत. आणि संपत्तानंपी स अथिका धम्मदेशना अहोसी, आणि त्या देवलोकामध्ये जे इतर देवपुत्र जमलेले असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही धम्मदेशना कशी झाली, सार्थक ठरलेली आहे. अशा प्रकारे ही जी अंकुर वस्तू आहे, अंकुराच्या संदर्भात, ही अंकुराने दान का फलदायी ठरलं नाही, आणि त्याने कशा व्यक्तींना दान केलं तर ते फलदायी ठरत, ह्या संदर्भातले आशय सांगणाऱ्या ह्या चार गाथा आहेत. आपल्यालाही आपलं आपणही जे दान देतो ते आपल्यालाही फलदायी ठरलं पाहिजे, त्या अनुषंगाने ही जी कथा आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. अशी ही अंकुरवत्थू 12वी ही कथा इथे काय होते, समाप्त होते. आणि इथे तन्हा वग्ग हाही काय होतो, समाप्त होतो. इथे मला जे दिलेले ज्या धम्मदेशनेचा जो गाथाच मला मार्गदर्शनासाठी दिलेले आहेत, हे इथे संपलेलं आहे. तर ही धम्मदेशनाची संधी मला आयोजकांनी प्राप्त करून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. पुन्हा या धम्मदेशनेच्या माध्यमातून जे काही पुण्य मी संचय केलेलं आहे, त्या
पुण्याचंही मी वितरण करते, आपणा सर्वांप्रती वितरित करते आणि सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो अशी आशा करून मी ही धम्मदेशना इथे संपवते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. भवतु सब साधु साधु साधु. खूप खूप साधू 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 साधू. खूप छान खूप छान खूप छान. तसेच आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. जर कोणाचे प्रश्न नसतील तर हा कार्यक्रम आता पुढे घेऊन जाऊया का? हो हो. प्रमुख मार्गदर्शक दयानंद मिसाळकर सर आपले बहुमोल मार्गदर्शन देतील अशी मी त्यांना विनंती करत आहे. नमो बुद्धाय. जय भीम. विद्या मॅडम, आपला नेहमीप्रमाणे अप्रतिम म्हणजे खूपच म्हणजे कुठे म्हणजे दोष नाही त्यात आपण बोलू ना. आपल्या सर्व उपासकांसाठीच्या लेवलवर बोलतो मी की त्यात काही खूप स्मूथ आणि गाथ्याचा शब्दाचा खूप चांगला अर्थ सांगितलाय. कथा खूप छोट्या होत्या, खूपच छोट्या होत्या कथा आणि गाथा बऱ्याच होत्या. पण तुम्ही दोन्ही कथेंची जे पार्श्वभूमी सांगितली ती फार महत्वाची आहे. कारण कथा छोटी असली तरी त्याच्या मागे अतीत कथा, जातक कथा किंवा आधी कुठेतरी त्याचे संदर्भ असतात. आणि पुन्हा आणायचं तो काहीतरी बुद्धा समोर एक प्रसंग येतो, एखादी घटना घडते आणि त्यामुळे बुद्धांना पुन्हा ती छोटीशी कथा सांगावी लागते. आणि इथे पण आपण असं बघितलंय की हा अपुस्तक सेठी वत्थू जो आहे, मॅडमने सांगितलं जाय की त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याला अपुस्तक असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याने खूप धन कमवलेलं आहे आणि त्याला वंश नाही आहे, असं अशी परिस्थिती आहे. आणि नंतर तो मरतो, मग ते धन कोणी घ्यायचं? तर आपल्याला त्यावेळेसची राजस्व पद्धती म्हणू किंवा ज्याचं म्हणजे ज्याचा कोणी वारसदार नाही अशी संपत्ती राजाकडे जमा होते हे आपल्याला या अट्टकथेवरून दिसते. आणि याच्या आधी सुद्धा असे अनेक संदर्भ आलेले आहे की ज्याचा कोणी वाली नाही आहे, ज्याला कोणी वारस नाही आहे, त्या संपत्तीचा कोणी मालक नाही आहे, म्हणजे क्लेमंट नाही म्हणू आपण, तर अशी सगळी संपत्ती राजाकडे जमा होते हे त्यावेळेस आपल्याला संदर्भ म्हणजे बुद्धकालीन घटना आहे ना, तर ते संदर्भ आपल्याला इथे कळतात. आणि जे जे राज्य पद्धती किंवा प्रशासन किंवा प्राचीन इतिहासाबद्दल जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी हे संदर्भ फार महत्वाचे असतात, जे मॅडमने खूप चांगल्या तऱ्हेनं आपल्याला समजावून सांगितलेले आहे. आणि त्या काळातले लोक धन कसे मिळवायचे त्याचे पण आपल्याला अनेक उदाहरणं दिसतात. इथे कसं त्या धनासाठी आपल्या भावाच्याच मुलाला कसं मारून टाकलं ते पण दिसलं. म्हणजे जी आसक्ती आहे किंवा तन्हा आहे त्या संपत्ती भोवती किंवा भौतिक सुखाभोवती ती कशी वाढत जाते आणि शेवटी एवढी संपत्ती असून सुद्धा तो श्रेष्ठी म्हणजे एकदम साधा अन्न खाणार किंवा गाडी जी आहे किंवा रथ जो आहे तो पण जीर्ण वापरणार, कपडे पण असे हे वापरणार, तर त्या संपत्तीचा उपयोग का? ज्याच्यासाठी त्याने खून पण केलेला आहे ती तर एक घटना आहे. अजून अशी अनेक कितीक अकुशल कम्म केले असतील त्या संपत्ती मिळवण्यासाठी ते आपल्याला या कथेवरून समजतंय. आणि बुद्धाने थोडक्यात सांगितलं की एवढी संपत्ती असून सुद्धा काही उपयोग नाही, ती काही तुम्हाला निब्बानाला किंवा सुखाला घेऊन जाणारी नाही आहे. त्या संपत्तीचा विनियोग कसा करायचा, त्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावायची हे बुद्धाने अनेक सूत्र अनेक कथांमधून सांगितलेलं आहे. याच्या आधी पण खूप म्हणजे चर्चा झालेली आहे अट्टकथाद्वारे याचे. आणि हेच आपल्यासाठी शिकण्याचं आहे की म्हणजे आपलं स्पिरिच्युअल अपग्रेडेशन तर करायचंच आपल्याला, म्हणजे आध्यात्मिक आपली पातळी तर वाढवायचीच आहे, पण दैनंदिन जीवनात कसं वागवावं हे पण बुद्धाने आपल्याला अनेक अनेक उद्देशाने सांगितलेलं आहे. त्याचा आपण पुरेपूर उपयोग करायला पाहिजे. आणि हे धन आहे हे निरुपयोगी आहे, कारण एवढं मोठं धन मिळून तो शेवटी कुठे गेला? तो निर्यात गेला. मग फायदा काय अशा धनाचा? तर त्यांना वगात खूप सुंदर सुंदर गाथा, खूप सुंदर सुंदर उपमा, सुंदर कथा आलेल्या आहे आणि या आपल्या सगळ्यांना म्हणजे दैनंदिन जीवनात त्याचा खूप उपयोग होतो. ते सांगितलंय दान धर्म कसा करायचा,
है ना, संपत्ती मिळवू कशी मिळवायची, सम्यक आजीविका म्हणू धन कसं, धनाचा विनियोग कसा करायचा आणि नंतर दान धर्म कसा करायचा ते फार महत्त्वाचं आहे. तर हे अपुत्तक सेठी वत्थू हे संयुक्त निकायमध्ये जे कोसल संयुक्त आहे, कोसल संयुक्त म्हणजे पसिंदे राजाच्या संदर्भात, कोसल राजाच्या संदर्भात जे काही संदर्भ आलेले आहे ते आपल्याला संयुक्त निकायातील कोसल संयुक्तात दिसतात. मॅडमने ऑलरेडी तुम्हाला त्याबद्दल माहिती दिलेली आहे, फक्त मी संदर्भासाठी सांगत आहे. आणि दुसरी जी कथा होती ती अंकुर वत्थू, तर हा अंकुर हा देवपुत्र आहे, देवपुत्र आहे. आणि विद्या मॅडमने खूप म्हणजे थोडक्यात आणि खूप चांगलं या कथेचा बॅकग्राऊंड सांगितलेला आहे, कारण एवढीशी कथा नुसती वाचली तुम्ही तर तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाहीये. देवरोहण वत्थू, देव आरोहण वत्थू, ठीक आहे ना, म्हणजे बुद्ध जेव्हा आपल्या आईला धम्म शिकवायला गेले होते तावतीच्या लोकात सुधम्म हॉल मध्ये, तेव्हाचे तिथे जे देवपुत्राची घाई म्हणजे गर्दी होती, आपल्याला म्हणजे आधी चर्चा झालेली आहे, फक्त कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो की अनाथपिंड श्रेष्ठी असो कि महामाया असो, है ना, तर असे अनेक लोक हे तुषित लोकात उत्पन्न झालेले आहे. आणि तावतीस लोकापेक्षा म्हणजे स्वर्गापेक्षा तुषित लोक खूप वरचा लोक आहे, कामावचार मधलाच पण वरचा लोक आहे. तर वरचे लोक खाली येऊ शकतात पण खालचे लोक वर जाऊ शकत नाही. तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतंय की महामाया तर तुषित लोकात उत्पन्न झाली, मग ती बुद्ध स्वर्गात शिकवायला गेले का तुषित लोकात शिकवायला गेले. तर बुद्ध जे आहे सक्कदेव राजा कडे म्हणजे तावतीस लोकात सुधामा हॉल जो होता तिथे गेलेले आहे. आणि विद्या मॅडमने जे पांडू कमल आसन जे सांगितलं ना, सिंहासन म्हणजे सक्कदेव राजाचं जे आसन आहे त्याच्यावर खूप खूप म्हणजे संदर्भ आलेले आहेत. आणि ते विशेष होतं, ते कसं नरम होतं, स्प्रिंग सारखं कसं खाली जायचं वर यायचं ते पण हे केलेलं आहे. आणि आपण जे मायथॉलॉजी मध्ये बघतो की म्हणजे देवाचं आसन तापतंय आणि हालतंय असं जे आहे ना, आता असे अनेक संदर्भ आपण पुराण चित्रपटात बघतो तर आपल्याला धम्मपद किंवा जातक अट्टकथामध्ये असे अनेक संदर्भ मिळतात की हे पांडू कंबल आसन जे शिलासन किंवा सिंहासन जे आहे ते म्हणजे नुसतं दगडाचं किंवा कंबाचं किंवा असं फुलाचं असं नाहीये, ते म्हणजे खूप त्यात खूप गुण होते, त्याचं एक वेगळाच आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे आधी. आणि सिग्नल जातात म्हणजे सक्कदेवराजाला त्या सिंहासनातर्फे सिग्नल जातात, जेव्हा एक शिलवान पुरुष किंवा शिवनवाल तपस्वी संकटात असेल किंवा खूप तपश्चर्या करत असतील तर ते सिग्नल सक्कदेवराजाला जात असतं आणि ते त्या तपस्व्याला किंवा म्हणजे बऱ्याच वेळा बोधिसत्व पण आहे त्यांना कळतं की हे खूप घोर तपश्चर्या करत आहे, खूप शिलवान आहे. तर त्यांना काही अडचणीत असले तर हे सक्कदेवराजाने त्यांना मदत केलेली आहे. आणि कधी कधी त्यांना भीती पण वाटत असते सक्कदेवराजाला की हा जो तपस्वी आहे हा माझी माझं आसन किंवा मला पदावरून च्युत करत नाही ना, मला हटवत तर नाही ना, म्हणून कधी कधी तो विघ्न पण आणायचा प्रयत्न करतो किंवा प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो. तर असं ते आसनाबद्दल आणि सक्कदेवराजाबद्दल खूप सुंदर वर्णन आपल्याला पाली साहित्यात बुद्धाशी इंटरॅक्शन करताना, बोधिसत्वाशी इंटरॅक्शन करताना, ज्या काही कथा सुत्त अट्टकथा ज्या आहेत त्यातून एकदम पुरेपूर माहिती आपल्याला मिळते. तर सांगायचा मुद्दा हाच की बुद्ध जे आहेत ते आपल्या आईला तावतीस लोकांमध्ये गेले आणि तिथे खूप इतर देवलोकातले खूप देवलोक आले आणि तिथे खूप मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे जे छोटे छोटे देवता आहे साहजिकच आहे की मोठ्या देवता पुढे बसणार आहे. ते अंकुर सारखे जे देवपुत्र आहे, अंकुर आणि इंदक यांचं नेहमी नाव येतं मी सांगितलं, तर हे यांना जागा कुठे मिळणार, हे तर त्या मानाने खूप ज्युनियर होते ना, त्यांना खूप मागे बसले होते. तेव्हा विद्या मॅडमने सांगितले की त्याला बुद्धाने जवळ बोलवलं की इतक्या दूर नको बसू, जवळ बस. आणि त्याचे गुण त्या सगळ्या सभागृहात सांगितले. म्हणजे बुद्धाचं ते एक विशेष आहे की एक छोटा देवपुत्र पण असेल तरी त्याचे गुण सर्व देवतांना सांगायचे, म्हणजे त्या दानाची प्रेरणा किंवा त्या गुणाची प्रेरणा मिळून इतर देव लोकांवरही त्याचा परिणाम होईल. तर हे खूप म्हणजे गंभीर, खूप इमोशनल, खूप लॉजिकल असं बुद्धाचं टीचिंग आहे.
आणि जेव्हा तुम्ही सारा सार विचार करता अनेक कथा अनेक सुत्त वाचता तेव्हा याची लिंक लागते. आणि आपला हाच उद्देश होता की धम्मपद अट्टकथा मार्फत आपल्याला जेव्हा जेवढा धम्म कळते कळेल जेवढा जास्त धम्म कळेल ना त्या कन्सेप्ट कळतील आणि पुढे आपला धम्म शिकण्याचा किंवा धम्मात प्रगती करण्याचा चित्ताच्या शुद्धतेचा प्रगती करण्याचा जो काही प्रवास किंवा जे काही प्रयत्न असतील आपले ते सफल होतील हा एक उद्देश घेऊनच आपण हे धम्म साकाच्यावर आपण सिरीज चालू केली होती धम्म पदार्थाची आणि त्याला म्हणजे देश विदेशातून भरपूर आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे असंच पाठिंबा पुढे पण मिळत राहील. आणि आपले प्रश्न आम्हाला खूप म्हणजे प्रेरणा देतात आपले पाठिंबा आपले मत आम्ही नक्कीच विचारत घेत असतो. इथे पुन्हा एक अंकुर वत्तमध्ये पुन्हा एक हे संदर्भ आहे तसंच आपल्याला अंकुर देवपुत्राचं मॅडमने जे सांगितलं की देव आरोहण वत्तूमध्ये आहे त्याचा उल्लेख तसंच आपल्याला पेत वत्तू विमान वत्तूमध्ये पण या देवपुत्रांचा उल्लेख आपल्याला मिळतो आहे. आणि दान कुठे करावे विद्या मॅडमने गाथेद्वारे जे काही समजून सांगितलेलं आहे की दोष कोणता आहे शेतातला तन जो दोष आहे ठीक आहे किंवा आसक्ती जो दोष आहे हे बाजूला केले तरच पीक चांगला येईल हे ना तुमची चित्त शुद्धती होईल तुमच्या चित्तातल्या जे मलिनता आहे ते जर कमी कमी करत गेले तर तुमचं चित्त शुद्ध शुद्ध होत जाईल आणि त्यात काही पेरलं तर त्याचा एकदम मोठा विपाक येईल. तर या अंकुर देवपुत्राने जो काही दान केलं होतं त्याचा विपाक किती मोठा मिळाला सगळ्या देवसभेत बुद्धाने त्याला समोर बोलवलं याच्यासारखा सन्मान कोणता असावा त्याच्या दानामुळे ठीक आहे. तर दानाचं महत्व बुद्धाने सांगितलेलं आहे की दान जे आहे ते शीलवान व्यक्तीला केलेलं जास्त फलदायी आहे मंदिरासमोर किंवा रस्त्यावर किंवा अशीच कोणीतरी आपल्याला भिकारी किंवा भिक्षा मागणारे जे लोक दिसतात जे त्यांचं चित्त मलिनच असतं थोडंही शुद्धतेच्या मार्गाने ते नसतात त्यांना दिलेलं दान जास्त फळ देत नाही आहे म्हणजे थोडंफार फळ मिळेल कारण बुद्धांना तर सांगितलं की तुम्ही ताट जेव्हा धुता तुमच्या ताटातलं जे काही अन्न कण असतील ते तुम्ही नालीत टाकलं तर नालीतले जे किडे असतील ते खातील ते तर त्यामुळं सुद्धा तुम्हाला जाणते अजाणते पुण्य मिळेल म्हणजे नालीतल्या किड्याची सुद्धा बुद्ध काळजी घेतात दानाचं महत्व सांगताना आपल्याला. तर भिकाऱ्यांना यांना दान दिलं तर थोडासा परिणाम होईलच पण तो विशेष नाही होणार जेवढा शीलवान व्यक्तीला दिलेला. म्हणून आपल्याला या दोन्ही अट्टकथेचा जर सारांश काढला तर आपल्याला लोकांनी संपत्ती कशी बनवली कंजूसी कशी केली ती संपत्ती सोडूनच निर्यात कसे केले आणि दान कसं करावं असं आणि नंतर या सगळ्यांचा जो कम्म त्यांचे आणि विपाक हे आपल्याला या विद्या मॅडमने जे दोन्ही कथा सांगितल्या त्याबद्दल आपल्याला त्यातून आपल्याला हे निष्कर्ष काढता येईल. खूप सुंदर अट्टकथा मॅडमने सांगितल्या गाथा त्याचं फार फार अभिनंदन. तुम्ही सगळे खूप तल्लीन होऊन ते ऐकत होते ते कळत होत त्याच त्याबद्दलही अभिनंदन. आपण काही सूचना आल्या होत्या की सारांशला खूप घाई होते किंवा कमी वेळ मिळतो किंवा कार्यक्रम खूप लांबत जातो तर आपण यावेळेस पहिल्यांदाच आपल्या सूचनेनुसार आपण सारांश जो आहे या वर्गाचा हा पुढच्या आठवड्यात करणार आहे आपले आयोजक तर जाहीर करतीलच पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या सूचनांचा आम्ही आदर करतो अशा सूचना पुढे पण देत राहा आणि आपला कार्यक्रम जो आहे अधिक अधिक क्वालिटी वाला अधिक गुणावाला कसा बनेल याचे आमचे नेहमी प्रयत्न होईल. एवढं बोलून मी इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय देव. धम्मशाखाच्या परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानते व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभो अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा अनुभवाचा फायदा आज आमच्यासारखे उपासक उपासिका तसेच उपस्थित असलेले पालीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण व समाजिता व अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे. आजच्या कार्यक्रमाचा समारोप मी निर्झरा रामटेके मॅम यांना धम्मपालन गाथा आणि सरण तयाने करावे ही विनंती करते. सब पापस अकरणं
कुशला उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरेषु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नतावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अयं संगो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु।